पंधरा बाजार समित्या आणि उपबाजार आज कडकडीत बंद आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीला न आणल्यामुळे बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट आहे प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही आणि कांद्यावरचं निर्यात शुल्क वाढवलं गेल्यामुळे व्यापारी आता आक्रमक झाल्यात कांदा लिलाव बंद संदर्भात व्यापाऱ्यांनी प्रतिक्रिया काय दिल्यात त्या पाहूया आज आम्ही व्यापारी जो माल घेतो जो माल ए पी एम सीमध्ये माल विक्रीला पाठवतो आणि एन सी सी एफ आणि एन डी नाफेड हे दोन्ही ते बी ए पी एम सीमध्येच मार्केटमध्ये माल पाठवतात ह्याचा अर्थ ते बिझनेस करतात त्यांनी स्टॉल लावा रेशन कार्ड लावा माल यायचा पन्नास रुपये किलो घ्यावा तिथं त्यांनी रेशन कार्डमध्ये जो त्यांचा भाव असतो त्या भावात विकावा कमी भाव शेतकऱ्या ग्राहकांना द्यावा त्याबद्दल आमचं कोणतंही दुमत नाही पण पन... ह्या आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो गव्हर्नमेंटला आम्ही पागण्याचे पत्र दिलेले त्यांनी त्यांनी मान्य मान्य केलं करावं अशी आमची विनंती आहे नाशिक जिल्हा सोडला तर उर्वरित भारतात सर्व ठिकाणी हे कमिशन चार टक्क्यापासून तर आठ टक्क्यापर्यंत कांद्यावर व्यापाऱ्यांकडनं कमिशन घेतलं जातं आपला भारत देश एक असल्यामुळं जर इथं एक कायदा आहे तर समोर पण एक कायदा राहिला पाहिजे त्या ठिकाणी पण आम्हाला अडत लागली नाही पाहिजे असं आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आणि व्यापाऱ्यांच्या बंद संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे जोवर बाजार समित्या बंद आहेत तोपर्यंत व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडचा स्टॉकमधला कांदा विकू नये अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरती उतरेल असा इशारा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे योग्य मागण्यांसाठी एक दोन दिवस आंदोलन करायला काही हरकत नाही त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे फक्त या जेवढा दिवस हे आंदोलन चालणार आहे त्या कार्यकाळामध्ये व्यापाऱ्यांनीसुद्धा त्यांचा माल बाजारामध्ये विकू नये म्हणजे इकडं शेतकऱ्यांचा निलाव बंद ठेवायचा आणि स्वतः साठवलेला माल बाजारात विकायचा आणि त्यातून अधिक नफा कमवायचा असं जर व्यापाऱ्यांचं धोरण असेल तर त्याला मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून विरोध करील त्यांच्या गाड्या अडवल्या जातील जास्त दिवस आंदोलन चाललं बाजार समित्यांनी देखील या व्यापाऱ्यांवरती कारवाई करणं गरजेचं आहे आणि कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदामुळे पिंपळगाव बाजार समिती